आणि आणखी एक महत्वाची बातमी औरंगाबादच्या सभेच्या आधी मनसेनं झेंड्यामध्ये बदल केलेला आहे राजमुद्रा असलेल्या झेंड्यामध्ये मनसेची निशाणी म्हणजेच इंजिनचा सुद्धा आता समावेश करण्यात आलाय मनसेचा इंजिन असलेला भगवा झेंडा स्वतंत्र आहे तर राजमुद्रा असलेला झेंडा हा स्वतंत्र आहे पण औरंगाबादच्या सभेआधी राजमुद्रा आणि इंजिन एकत्र झेंड्यावर आणण्यात आलंय दरम्यान या संदर्भात अधिक माहिती देत आहेत आमचे प्रतिनिधी माधव सावरगावे मराठवाडा सांस्कृतिक मंडळाच्या मैदानावर राज ठाकरेंची सभा होणार आहे आणि सभेपूर्वी तयारी पूर्ण झालेली आहे आणि माझ्या मागे पाहू शकता हा फडकणारा झेंडा बदललेला आहे का अशी चर्चा आता सुरू झालेली आहे कारण मनसेनी ही तिसऱ्यांदा बदल केलेला आहे का याची चर्चा सुरू झालेली आहे कारण राज ठाकरे यांनी ज्यावेळेस मनसेची स्थापना केली त्यावेळेस महाराष्ट्राची ब्ल्यू प्रिंट आणि त्यासाठीचा एक झेंडा लॉन्च केला होता ज्या झेंड्यामध्ये राष्ट्रीय एकात्मता दर्शवली जात होती आणि अने, अनेक वर्ष तो झेंडा मनसेच्या कार्यकर्त्यांनी वापरलेला होता मात्र दोन हजार वीसच्या सुमारास राज ठाकरे यांनी आपला झेंडा बदलला आणि झेंड्यामध्ये तो थेट एकच रंग ठेवला तो म्हणजे भगवा आणि त्याचबरोबर त्या झेंड्यामध्ये होती राजमुद्रा राजमुद्रा घेतल्यानंतर वापरल्यानंतर शिवप्रेमीकडून मोठ्या प्रमाणात आरोप झालेला होता तक्रार करण्यात आलेली होती तरीही राज ठाकरे यांच्या मनसेच्या झेंड्यामध्ये राजमुद्रा आणि भगवा हे दोन दिसून येत होते आज मात्र औरंगाबादमध्ये ही सभाची तयारी सुरू झाल्यानंतर एक वेगळा बदल दिसला आहे तो म्हणजे इथं लावण्यात आलेले जेवढे झेंडे होते इन, त्या सगळ्या झेंड्यावर राजमुद्राऐवजी रेल्वे इंजिन आहे रेल्वे इंजिन हे राज ठाकरे यांच्या प्रचाराचं म्हणजे राज चिन्ह आहे आणि त्या चिन्हाचं इथं एकूण प्रतिबिंब दिसायला लागलंय आत्ता काही वेळापूर्वी मनसेचे नेते नितीन सरदेसाई यांच्याशी विचारपूस केल्यानंतर त्यांनी असं सांगितलं की हा जो झेंडा आहे तो झेंडा मनसेचाच आहे आ, या ठिकाणी आम्ही दोन्ही प्रकारचे झेंडे वापरतो एक तर रेल्वेचं इंजिन असला भगवा झेंडा आणि दुसरीकडे मुद्रा राजमुद्रा असला झेंडा त्यामुळं राज ठाकरेच्या या सभेच्या ठिकाणी लावलेले झेंडे वेगळ्या चर्चेत आलेले आहेत मोहम्मद इरफानचा सा माधव सावरगावे साम टीव्ही औरंगाबाद तुमचं कदाचित लक्ष असेल गेल्या सभांमध्ये सुद्धा अशा पद्धतीचे झेंडे आहेत राजमुद्रेचे झेंडे सुद्धा आहेत आणि रेल्वे इंजिनाचे आहेत असं प्रत्येक गोष्टीचं कारण असं प्रत्येक गोष्टीचं कारण तुम्ही आता स्टेजवरती काय मग त्याचं उत्तर काय स्टेजवरती आहे ना राजमुद्रा त्यामुळे असं नाही आहे असा 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 फरक करता येत नाही इंजिनाचेही झेंडे आहेत आणि राजमुद्रेचे सुद्धा आहेत कुठेही काही गोष्ट हटवली गेलेली नाहीये दोन्ही प्रकारचे झेंडे अगोदरपासूनच आमच्याकडे होते तुमचं कदाचित लक्ष गेलं नसेल